एरंडोल येथील राहुल पाटील या सुशिक्षित तरुणाने नगरपालिकेने गैरव्यवहार केल्याची तक्रार केल्यामुळे त्याचा नगरपालिका प्रशासनाकडून मानसिक छळ करण्यात आला असल्याचा आरोप करत राहुल पाटील याने 15 ऑगस्ट रोजी इच्छामरणाची परवानगी राष्ट्रपतींकडे मागितली आहे. आपल्या शिक्षणाचा बुद्धीचा वापर करून मी RTI व इतर माध्यमाने मुख्याधिकारी साहेबांनी ज्या शासनाचा निधीचा वापर या 2.5 वर्षात केला त्याचा मी सखोल अभ्यास केला. त्यात असे लक्षात आले की साहेबांनी एरंडोल शहराच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास करणे योग्य समजला. त्यांच्या अशा असंख्य गोष्टी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना ट्विटरद्वारे जेव्हा कळवल्या तर याचाही त्यांना द्वेष आणि राग आला. त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे आणि इतर मार्गाने बांधकाम पाडण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. आणि माननीय राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती साहेबांना मी पत्राद्वारे विनंती केली आहे की या मुख्याधिकाऱ्यांची आपण सखोल चौकशी करावी. यांची वैयक्तिक मालमत्ता व शासनाचे लाटलेले निधी याची सखोल चौकशीसह मला 15 ऑगस्ट 2019 रोजी इच्छामरण देण्याची आवेदन मी माननीय महामहिम राष्ट्रपती यांना केले.